फ्रेंड्स, आज आपण पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहूया. आता पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कशाला म्हणतात? तर भूतकाळामध्ये, मागच्या काळामध्ये एखादी क्रिया थोडीशी पूर्ण झाली आणि भूतकाळामध्ये ती क्रिया चालूच होती. अशा भूतकाळात चालू असणाऱ्या क्रियेला पूर्ण अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात, म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. आपण काही उदाहरणं पाहूया. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलो होतो. वी हॅड बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलो होतो. यू हॅड बीन रीडिंग अ बुक. तू पुस्तक वाचत आलेला होतास. यू हॅड बीन रीडिंग अ बुक. तुम्ही पुस्तक वाचत आलेले होते. ही हॅड बीन रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आलेला होता. शी हॅड बीन रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आलेली होती. इट हॅड बीन क्राइंग लाउडली. ते मोठ्याने रडत आलेले होते. दे हॅड बीन रीडिंग अ बुक. ते, त्या, ती पुस्तक वाचत आलेले होते. हे झाले काही उदाहरणं. आता आपण वाक्याची रचना पाहूया. पूर्ण अपूर्ण भूतकाळी वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रथम असतो, त्यानंतर टू हॅवचं रूप असतं आणि भूतकाळचं टू हॅवचं रूप आहे हॅड, प्लस बीन वापरलं जातं आणि नंतर प्रेझेंट पार्टिसिपल हे वापरलं जातं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द चिल्ड्रन हॅड बीन वॉचिंग अ सर्कस. पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर हॅडचा वापर हा करावाच लागतो. हॅडनंतर बीनचा पण वापर हा करावाच लागतो. बीननंतर वाक्यात उल्लेख केलेल्या क्रियेचे प्रेझेंट पार्टिसिपल हे वापरावे लागते. पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य तयार करायचे नियम पूर्ण भूतकाळाप्रमाणेच असतात. तुमच्या लक्षात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ तुमच्या लक्षात आलेला असेलच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.